काढतं की ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आम्ही कुठली भरती करणार नाही आणि मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर मात्र या ठिकाणी निर्णय जाहीर होतो, याचा अर्थ कुठला एखादा पक्ष वाट बघत होता का हा प्रश्न आहे. परंतु हे होत असताना मराठा विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी याच्यामध्ये दोन पर्याय मला तरी आता प्रामुख्याने दिसत आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक दिवसांनी या अगोदरच्या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरलेले आहे आणि ते फॉर्म त्यांनी मराठा आरक्षणाच्या कॅटेगरीतनं त्या ठिकाणी भरले होते. अशा विद्यार्थ्यांना तात्काळ जे मराठा आरक्षणाचा जो काही 13% कोटा होता, समजून घ्या 10,000 जागा असतील तर त्याच्यामध्ये 1,300 जागाचा अधिकार मराठा समाजाच्या तरुणांना आहे. नुसत्याच मराठा समाजाच्या तरुणांच्या जागा राखीव ठेवून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये वयोमर्यादाची अट सुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागेल. समजा विनोद पाटील नावाचा एक विद्यार्थी आहे, 2020 सप्टेंबरमध्ये तो भरतीस पात्र असेल, परंतु न्यायालयाचा निर्णय लागायला किंवा सुप्रीम कोर्टाची मान्यता यायला 6 महिने लागत असेल आणि माझं वय जर जात असेल तर मी त्यावेळेस त्या ठिकाणी इलिजिबल होणार नाही. तर जागा राखीव ठेवत असताना त्याच्यामध्ये वयोमर्यादेची सुद्धा अट त्या ठिकाणी शिथिल करावं लागेल, आजची तारीख त्याच्यामध्ये कन्सिडर करावं लागेल, ही एक दुरुस्ती त्याच्यामध्ये करावं लागेल. त्याच्या पलीकडे जे विद्यार्थी याच्यामध्ये EWS बसू शकतात अशा विद्यार्थ्यांना EWS जाण्यासाठी ऑप्शन एडिट करण्याची मुभा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे, कारण की EWSचं दार स्वतःहून राज्य सरकारने बंद केलेलं आहे आणि कुठल्या आदिर्भावामध्ये त्यांनी बंद केलेलं आहे आम्हाला माहीत नाही. त्यावेळेस आम्ही ओरड केली, आम्ही सांगितलं की तुम्ही EWS मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वगळू शकत नाही, कारण मी एखाद्या समाजामध्ये जन्माला आलो तर मला चॉईस आहे की मला माझ्या जातीचं आरक्षण घ्यायचं का मला खुल्या प्रवर्गात जायचं. तुम्ही असं म्हणू शकत होता की कोणीही एका आरक्षणाचा उपयोग घ्यावा, परंतु ते दुर्दैवी चुकीचं परिपत्रक त्या ठिकाणी राज्य सरकारने काढल्यामुळे ह्या मेगा भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये मराठा तरुण हा EWS सुद्धा देखील त्या ठिकाणी बसू शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी 3-3 वर्षापासून सकाळी 5 वाजेपासून ग्राउंडची मेहनत त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते विद्यार्थी आता वंचित राहत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जागा राखीव ठेवत असताना वयोमर्यादाची अट शिथिल त्या ठिकाणी करावी. ज्यांना शक्य असेल, ज्यांची इच्छा असेल, त्यांना EWS जायचं असेल, त्यांना ऑप्शन एडिट करण्याची त्या ठिकाणी परवानगी द्यावी, नंतर जे पुढे प्रक्रिया करावी असं माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. विनोदजी, टायमिंग बद्दल सुद्धा टीका केली जाते की नेमकं जेव्हा मराठा आरक्षणाला स्थगिती मिळते त्याच्यानंतर लगेच हा निर्णय घेतला जातो, संतप्त भावना सुद्धा त्याच्याबद्दलच्या व्यक्त केल्या जात आहेत. तुम्हाला काय वाटतं या टायमिंग बद्दल? नाही, निश्चित याचं असं आहे की निर्णय लागला, निर्णय लागल्यानंतर खरं तर राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व सचिवांची बैठक 1 तासाच्या आत घ्यायला पाहिजे होती, सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं की मराठा आरक्षणाचा निर्णय लागलेला आहे, न्यायालयाची प्रत आल्यानंतर आपण जे काय ते ठरवू. मग न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आल्यानंतर सगळ्यांना सूचना करायला पाहिजे होता, याचा अर्थ पॉझिटिव्ह लावून अनेक विद्यार्थ्यांनी याच्यात सामावून घ्या. त्या ठिकाणी तसं घडलं नाही. न्यायालयाच्या निर्णयाची प्रत येण्यापूर्वी शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं, सगळे ॲडमिशन रद्द करा. ज्या न्यायालयाने PG ॲडमिशन मान्य केलं, काल कॉलेज ऑफ फिजिशियन मुंबईचं जे आहे त्याच्यामधले PG ॲडमिशन देखील त्या ठिकाणी रद्द करण्यात आले. म्हणजे नेमकं सरकार चालवतंय कोण, मुख्यमंत्री चालवत आहे का अधिकारी चालवत आहे, हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. मग कोणते मंत्री चालवत आहे, कोणता पक्ष चालवतोय, याच्यामध्ये हे जर सिरियस असते, यांना जर गांभीर्य असतं, त्यांचं टायमिंग एकच असतं की निर्णय लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात जाऊन आम्ही हे करू, EWSच्या बाबत हे करू, एवढा जागा राखीव ठेवू आणि त्यानंतर प्रोसेस करू. का मराठा समाज हा राज्याचा महत्वाचा घटक नाही आहे? जर 32% लोकसंख्येमध्ये आम्ही असो तर राज्य सरकारी मेगा भरती करते कोणाच्या भरोश्यावर, करते कोणासाठी? म्हणजे मराठा समाजाचं मतदान लागतं आणि मराठा समाजाचे विद्यार्थी शासकीय नोकऱ्यात लागत नाही का? याचा अर्थ यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कायम म्हशीमागं ढोरामागं ठेवायची इच्छा आहे का? आमचे लोक साहेब झाले नाही पाहिजे का? हा प्रश्न माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि राहिला टायमिंगचा विषय, तर निश्चित हे टायमिंग त्यांचं चुकलेलं म्हणा किंवा हे टायमिंग त्यांनी साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आज झालेलं आहे.